कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागपुरात रुग्णसंख्या 2000 पोहोचली आहे. अशात आपल्याला अधिक काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. पुढील महिन्यात 22 ऑगस्ट पासून गणेश उत्सव सुरू होणार आहे. मात्र कोरोनाच्या या संकटात दरवर्षीप्रमाणे आपल्याला हा उत्सव साजरा करायचा नाही आहे. गणेशोत्सवासंबंधी लवकरच राज्य शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र आपण सर्वांनी दक्षता घेऊन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून करूया, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. आपल्या सर्वांचा आवडता उत्सव गणेशोत्सव 22 ऑगस्ट पासून यावेळी महाराष्ट्रात येत आहे. खरं म्हणजे गणेशोत्सव हा अत्यंत सर्वांच्या आनंदाचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. परंतु आजची महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील स्थिती ही अत्यंत गंभीर आहे याची आपणा सर्वांना जाणीव आहे. आणि त्यामुळे यावेळी गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याचा निर्णय तुम्हाला आणि मला आपणा सर्वांना मिळून एकत्रित घ्यायचा आहे. त्यानिमित्तच आज महानगरपालिकेची बैठक झाली. विविध पक्षाचे नेते या ठिकाणी आलेले होते, अधिकारी होते, आणि त्यामध्ये गणेशोत्सवाच्या गाईडलाईन्स राज्य सरकारच्या येतपर्यंत नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून काही निर्णय घेणे ते अपेक्षित असल्याने काही निर्णय आपण घेतलेले आहेत. ज्या गाईडलाईन्स येतील त्यानंतर उर्वरित निर्णय हे देखील आपण घेऊया. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गणेशाची स्थापना करीत असताना 4 फूटच्या वरती मूर्तीची उंची असू नये याची काळजी आपणा सर्वांना घ्यायची आहे. शक्यतोवर सार्वजनिक उत्सव टाळता आले तर ते आपण टाळावे. त्या ठिकाणी आरोग्योत्सव तयार करून समाजातल्या आजच्या परिस्थितीशी निगडीत काही जर कार्यक्रम घेता आले तर ते आपण घ्यावेत. याशिवाय संपूर्णतः साधेपणा त्या उत्सवात असावा, मिरवणुकांवरती बंदी असावी, यावेळी मिरवणुका काढू नये, मग त्या स्थापनेच्याही नसाव्या आणि विसर्जनाच्या देखील नसाव्यात. त्याशिवाय महाप्रसाद दाचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यावरती यावेळी बंदी असावी आणि कोणत्याही कार्यक्रमात 50 लोकांच्या वरती हा समावेश नसावा. मित्रांनो, दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग हा वाढत आहे. आज आपण 2000 पोहोचत आहोत आणि 22 ऑगस्टपर्यंत याची स्थिती काय राहील याची कल्पना देखील आपल्याला करवत नाही. त्यामुळे आजपासून हा उत्सव करत असताना आपण या सर्व बाबींची काळजी घेऊया. त्याचप्रमाणे विसर्जन जे आहे ते कृत्रिम टँकद्वारे होईल घरगुती गणपतींचे. ते जिथे जिथे होत होतं त्याच पद्धतीने ते मात्र तसंच होणार आहे याची सर्व मिळून आपण काळजी घेऊया.